हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोल स्लीव्हसाठी डिझाईन कशी कट करायची ते पाहणार आहोत. या ठिकाणी आपण कार्डशीट पेपर घेतलेला आहे, ज्याला मधोमध आपण फोल्ड केलेली आहे. आणि स्लीव्हसाठी ज्या अंतराची आपल्याला फोल्ड लागणार आहे मेजरमेंटची, या ठिकाणी 9 इंचाची आपण फोल्ड केलेली आहे. आणि या 9 इंचामध्ये आपल्याला स्लीव्हसाठी वळण द्यायचं आहे. सुरुवातीला आपण वरच्या बाजूने मोंड्याचा आकार कट करून घेणार आहोत. यासाठी वरच्या बाजूने 3 इंच आणि त्याच पॉईंटपासून आपल्याला घ्यायचं आहे 1/2 इंच 1.5 इंच एक्स्ट्रा आतमध्ये. यानंतर ओपन जी साईड आहे या ठिकाणी आपण तर माप घेतले. त्यानंतर क्लोज साईड जी आहे त्याची वरची बाजू 2.5 इंचावरती मार्किंग करायचे. इथून एक डॉट लाईन आपण क्रॉस करून घेऊयात अशा प्रकारे. आता हे जे 2.5 इंचाचं मार्किंग घेतलंय, हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण या ठिकाणी जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे आता फ्रंट साईडचं वळण देण्यासाठी आपण या पॉइंटपासून इथपर्यंत हा मिळवणार आहोत. अशा प्रकारे आपण जे वळण दिलेलं आहे आर्महोलसाठी ते आपण कट करून घेऊयात. अगोदर बाहेरची बाजू कट करायची आहे आणि त्यानंतर फक्त एक पीस घेऊन आपल्याला आतली बाजू कट करायची आहे. अशा प्रकारे हे झालं आरमोलचं वळण तयार. यानंतर आता आपल्याला इथे डिझाईन करायची आहे. या ठिकाणी प्रेस केलेलं आहे त्याच्यामुळे जी सेंटर लाईन आहे ती व्यवस्थित दिसते. या ठिकाणी आपण स्लीव्हसाठी डिझाईन कट करणार आहोत. तर सुरुवातीला आपण डिझाईन कट करताना या ठिकाणी वरच्या बाजूने 2 इंच सोडून घ्यायचे आहेत. 2 इंच यासाठी आपण सोडलेत की 1/2 इंच शिलाईमध्ये गेल्यानंतर 1.5 इंचाचा पोर्शन या ठिकाणी शिल्लक राहील. तिथून पुढे आपण 2 इंचावरती एक बॉक्स आखून घेणार आहोत आणि डिझाईनची उंची जितकी हवी आहे तितकी आपण घेणार आहोत. या ठिकाणी आपण 8 इंचाची मार्किंग केलेलं आहे. 8 इंचापर्यंत आपण डिझाईन त्या स्लीव्हसाठी कट करणार आहोत. इथे देखील 2 इंचाचा आता हा बॉक्स आपण आखून घेऊयात. दोन इंच किंवा 2 इंचापेक्षा कमी इंच घेतलं तरी हरकत नाही. आता या ठिकाणी आपण हे जे 8 इंच आहेत 8 इंचाचे आपण 2-2 इंचावरती मार्किंग करणार आहोत. 2-2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. या 2.5 इंचावरती एक, इथून पुढे पुन्हा 2.5 इंचावरती एक आणि पुढे 1.75 इंचावरती एक. म्हणजे हे दोन्ही पॉईंट आपण 1.75 इंचावरती घेतलेत आणि वरचा जो भाग आहे तो आपण 2.5 इंचावरती घेतला आहे. तर या मार्किंगवरती आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात अशा प्रकारे. आता या 3 स्टेपमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण हा कट करून घेऊयात. आपण या ठिकाणी आकार कट करून घेतलाय. कट केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसेल. या ठिकाणी आपण या स्लीव्हला इथे कट मारून घेऊयात जेणेकरून हा जो खालचा भाग आहे तो फोल्ड केला जाईल आणि जो आकार जो आहे तो अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे आज आपण पाहिलं की कोल्ड स्लीव्हसाठी डिझाईन कशी कट करायची याचं पेपर कटिंग पाहिलं.